काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद शहरात पाहायला मिळाला आहे. आज बहुतांश पेट्रोल पंप बंद असल्याने वाहन चालकांचे चांगलेच हाल झालेत. वाहन चालकांच्या काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडनं भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण कुमटेकर रोडवरील कुलकर्णी पेट्रोल पंपावर आलेलो आहोत. पंप हे बंद असल्यामुळे लोकांची गर्दी बाहेर झालेली आपल्याला पाहायला मिळते. लोकांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे, तर लोकांना या बाबतीत काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. क्या बताएंगे आज, पेट्रोल नाही आहे आपके गाडी में और पेट्रोल पंप भी बंद है. अभी क्या बोलेंगे, अभी अपने को तो पेट्रोल डालना ही पड़ेगा. अभी तो पेट्रोल नहीं है तो क्या करने का बताओ ना. अभी क्यों काही किस वजह से बंद है. नहीं पण आता पेट्रोल पंप हा बंद आहे तर तुम्ही गाडी चालवणार कशी. कसं काय चालू, पेट्रोलच नाही ना, वांदे आहे ना. गाडी चालवायला वांदे व्हायला लागलं ना. आता पेट्रोल नाही, गाडी जायची आम्हाला तिकडं, कधी उघडणार काय. बरं, आपण पाहू शकता की लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. काय सांगाल काका, आता गाडीत पेट्रोल नाही आहे, तुम्ही पंपाच्या बाहेर थांबलेल्या. कामं थांबलेले, जे अर्जंट कामं आहेत ते थांबलेले आहेत. पेट्रोलमुळे घोटाळा झालेला आहे आणि हे पेट्रोल दरवाढ कमी व्हायला पाहिजे. एकूणच काय तर आपण पाहू शकतो की पेट्रोल दरवाढीच्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आणि त्याला प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. मात्र नागरिकांची यामध्ये मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. काय सांगाल तुम्ही. सांगायचं म्हणजे असं की ही जी पेट्रोल वाढ आहे ही कमी व्हायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये सामान्य जनतेचं होरपळ चालू आहे आणि सरकार ह्याच्यावरती काही लक्ष देत नाही आहे. कारण पेट्रोल डिझेल वाढले की ॲटोमॅटिकली सगळ्याचे भाव वाढतात. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांनी काय करायचं, त्याच्याकडे सरकारचं उत्तर आहे का. पण आता आपण सर पाहिलं की पेट्रोल, आता पेट्रोल पंपच बंद आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने आता गाडी चालवणार, कारण तुम्ही पेट्रोल नाही म्हणूनच इथं थांबलेला. आता काहीतरी मी मित्राला एका फोन केला आहे, त्याला म्हटलं मला बाटलीत थोडंसं काढून दे, माझी एक दोन कामं उरकतो आणि आता थांबतो असं केलं. बरं, आता काँग्रेसकडनं हा बंद पुकारण्यात आला, याला तुमचा पाठिंबा आहे. हो आहे ना. एकूणच काय तर आपण पाहिलं की पंप चालू नसल्यामुळे लोकांची बाहेर फार गर्दी झालेली आहे आणि सामान्य जनतेचे हाल होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी शनाया दिनमान, न्यूज पुणे.